सातपुड्याच्या कुशीत गाड्यांवर इथे आदिवासी बांधवांचा इंदलमान कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय. रात्रभर नाच गाणं करत पारंपरिक वाद्य वाजवत मोठ्या उत्साहानं आदिवासी बांधवांनी जल्लोष केलाय. यावर सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातले आदिवासी आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी आणि शेती उत्पादन चांगलं व्हावं यासाठी उत्सव साजरा करतायत. या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपल्याला बघायचीच आहे, मात्र इतर राजकीय घडामोडीसुद्धा आपण बघणार आहोत. राज्यामध्ये सगळ्यात सध्या महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे नारायण राणेंसंदर्भातली. एकीकडे इकडे जुहूतल्या बंगल्याला आज नोटीस येण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे तिकडे नितेश राणे यांनी एक महत्त्वाचं ट्विट करून खळबळ उडवून दिलेली आहे. नितेश राणे यांच्या ट्विटमुळे सुद्धा आता गोंधळ उडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शाळांबाबतची सुद्धा महत्त्वाची बातमी येते. ही या संदर्भातली बातमी आपण बघूयात. 1 मार्चपासून शाळा पूर्णवेळ सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागलेली आहे, त्यामुळे अशात शाळा सुरू व्हावी याबाबतची एक महत्त्वाची बातमी. तर दुसरीकडे बातमी आहे पाणी कपातीबाबतची. नवी मुंबई आणि पुण्यामध्ये पाणी कपातीची शक्यता आहे, सोबतच पुण्यात पाणी पट्टीत सुद्धा 5 पट वाढ होण्याची शक्यता आहे, त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तर तिसरी एक महत्त्वाची बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातली. एसटीच्या विलिनीकरणावर आज सुनावणी आहे, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाचा फटका कर्तव्यावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना कसा बसतोय त्याबाबतची बातमीही आपल्याला बघायची आहे. आजच्या दिवसातल्या महत्त्वाच्या सगळ्या बातम्या आहेत. पुणे आणि नवी मुंबईत पाणी कपातीची बातमी आहे. 1 मार्चपासून पूर्णवेळ शाळा सुरू होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे एसटीच्या कर्मचाऱ्यांसंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे.